विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक प्रवीण लोणारकर उपस्थित आहे आपल्यासमोर पुन्हा आणखी एक नवीन संकल्पना घेऊन मित्रांनो तुम्हाला ज्ञात आहेच आहे की मागील काही व्हिडिओ पासून आपण जिल्हा प्रशासन या पेपर अंतर्गत पोलीस प्रशासन या प्रकरणावरील विविध संकल्पना समजून घेत आहोत आणि या संकल्पनेतलाच आज हा एक पुढचा भाग आपण आज समजून घेणार आहोत आणि तो म्हणजे पोलीस जनता संबंध तत्पूर्वी मला आपल्याला एक विनंती करायची आहे की आपण माझे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन मराठी हे यूट्यूब चॅनल लाईक करावं शेअर करावं आणि सबस्क्राईब करावं ज्यामुळं आपल्याला या प्रकारचे अधिकाधिक व्हिडिओ पाहता येतील मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं तसं आज आपण जाणून घेणार आहोत पोलीस जनता संबंध कारण म्हणजे पोलीस हा शब्द ऐकल्याबरोबर अनेक जणांच्या मनामध्ये अनेक प्रकारच्या नकारात्मक भावना त्या ठिकाणी यायला लागतात कारण सर्वसाधारण जनतेच्या मनामधील पोलिसांची संकल्पना आणि प्रतिमा ही फारशी चांगली राहिलेली आपल्याला दिसून येत नाही आणि त्यामुळं जनता पोलिसांपासून साधारणत दूर राहण्याचा प्रयत्न करते बाकीचे शासकीय सेवक जसे जिल्हाधिकारी असतील तहसीलदार असतील शिक्षक असतील डॉक्टर असतील यांच्याशी जितका जिव्हाळा जनतेचा असतो तितका जिव्हाळा हा पोलीस प्रशासनाशी असलेला दिसत नाही खरं म्हणजे मित्रांनो सदरक्षणाय खलनिग्रहाय हे पोलिसांचं घोष वाक्य आहे सर्वसामान्य जनतेच्या रक्षणासाठी पोलीस विभाग कार्य करत असतो पोलीस आहेत म्हणून आपण रात्री शांतपणे झोपू शकतो पोलीस आहेत म्हणून आपले जीवित आणि मालमत्ता यांचं रक्षण हे होत असतं परंतु असं असताना सुद्धा सर्वसामान्य माणसाच्या मनामधली पोलिसांची जी प्रतिमा आहे ही मात्र थोडीशी नकारात्मक असलेली आपल्याला दिसून येते बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये पोलिसांविषयी भीती आहे तर अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असलेलं सुद्धा आपल्याला प्रामुख्याने दिसून येतं चित्रपटामधील पोलिसांची प्रतिमा ही साधारणतः सातत्याने नकारात्मक अशा स्वरूपाची रंगविली जाते ब्रिटिश काळामध्ये पोलिसांच्या काम करण्याचं स्वरूप हे पोलिसी राज्याच्या स्वरूपाचं होतं अन्य अत्याचार स्वरूपाचं होतं त्यांच्या ज्या खुना आहेत त्याच्या ज्या जखमा आहेत त्या आजही सर्वसामान्य जनता विसरलेली नाहीये त्यामुळं पोलिसची ससामिरे मिरे ससा, ससा मागे लागणे शहाण्या माणसाने पोलीस स्टेशनची पायरी चढू नये किंवा अगदी लहान मुलांच्या बाबतीत जर आपण पाहतो तर घरोघरी ही गोष्ट दिसून येते की लहान मुलांना अगदी लहानपणापासूनच शांत बस नाही तर मामा पकडून नेतो शांत झोप नाही तर मामा पकडून नेतो अशा स्वरूपाच्या एक भीती मुलांच्या मनामध्ये लहानपणापासून बिंबविली जाते आणि त्यामुळं मोठेपणे सुद्धा पोलिसांच्या विषयी जनतेच्या मनामध्ये एक नकारात्मक प्रतिमा कायम राहते आणि या प्रतिमेमुळे पोलिसांना ज्या वेळेला जनतेच्या सहकार्याची गरज असते त्यावेळेला जनतेचं सहकार्य प्राप्त होत नाही तद्वतच मित्रांनो ज्या वेळेला जनतेला पोलिसाची पोलिसाची आवश्यकता असते पोलिसाच्या रक्षणाची आवश्यकता असते पोलिसाच्या मदतीची सहकार्याची आवश्यकता असते त्यावेळेला देखील बऱ्याच वेळेला जनता अन्याय सहन करते परंतु पोलिसांची मदत घेण्याचं सहसा टाळते कारण या सगळ्या परिस्थिती ज्या निर्माण जनतेच्या मनामध्ये झालेल्या आहेत त्याचाच एक परिपक्ष किंवा त्याचाच एक प्रतिबिंब म्हणून पोलिसांपासून एक समांतर दुरी जनता कायमस्वरूपी निर्माण करण्याचा प्रयत्न करते परंतु ज्या देशामध्ये लोकशाही व्यवस्था आहे ज्या देशामध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना स्वीकारल्या गेलेली आहे ज्या देशामध्ये सर्वसामान्य लोकांच्या विकासाची प्रक्रिया गतिमान करण्याचा विचार मांडला जात असतो सभ्य नागरी समाजाच्या निर्मितीसाठी प्रयत्न केले जात असतात त्या देशामध्ये पोलिसांची अशी नकारात्मक प्रतिमा ही चांगली मानली जात नाही परंतु मित्रांनो मागच्या या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्याला पोलिसांच्या एक नव्या स्वरूपाचा दर्शन झालेलं दिसून येतं पोलिसांनी न केवळ या लॉकडाऊनच्या काळामध्ये जनतेला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला स्वतः बाहेर राहिले कुटुंबापासून दूर राहिले परंतु त्यावेळेला दुसरी सुद्धा एक कल्याणकारी भूमिका एक मातृत्वाची एक पितृत्वाची दातृत्वाची भूमिका आपल्याला पोलिसांची दिसून आली अनेक लोकांसाठी पोलिसांनी स्वतः अन्न तयार केलं त्या अन्न गरिबांपर्यंत नेऊन पोहोचवलं त्यांना सुरक्षित ठेवलं न केवळ मानवी दया किंवा मानव सेवा केली तर अनेक प्रसंगी भूत दया देखील पोलिसांनी दाखवलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते म्हणजेच आपल्याला यावरून हे सांगता येतं की पोलिसांचा एक नवीन चेहरा एक नवीन स्वरूप हे आपल्याला लॉकडाऊनच्या काळामध्ये प्रामुख्याने दिसून आलं आणि जनतेच्या मनामधली एक नकारात्मक जी प्रतिमा आहे ती कमी होण्यासाठी मदत झाली परंतु मित्रांनो असं जरी असलं तरी पोलीस आणि जनता यांच्या संबंधांचं स्वरूप कसं आहे हे आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागेल आणि ते काही फारसं चांगलं असलेलं आपल्याला चित्र दिसून येत नाही पोलीस जनता यांचे जे परस्पर संबंध आहेत हे संबंध दोन प्रकारचे आहेत एक परस्पर अविश्वासाचे आणि दुसरे आहे असहकार्याचे पोलिसांचा जनतेप्रती एक अविश्वास आहे किंवा एक अविश्वासाची जनतेप्रती भावना आहे तद्वतच त्याही पेक्षा जास्त अविश्वासाची भावना जनतेच्या मनामध्ये पोलिसांविषयी असलेली आपल्याला दिसून येते पोलिसांकडे गेल्यानंतर मदत मिळण्यापेक्षा शोषण होऊ शकतं अन्याय होऊ शकतो अशीच भावना सर्वसामान्य लोकांची राहिलेली आहे त्यामुळे अनेक प्रसंगी ज्या वेळेला लोकांना पोलिसांच्या सहकार्याची मदतीची आवश्यकता असते अशा वेळेला सुद्धा लोक बऱ्याच वेळेला अन्याय सहन करतात परंतु न्याय मागण्याच्या किंवा पोलिसांची मदत घेण्याच्या फंदामध्ये पडत नाही म्हणून पोलिसांप्रती जनतेच्या मनामध्ये एक प्रकारे अविश्वासाची भावना असलेली दिसून येते आणि या अविश्वासाच्याच भावनेचं दुसरं प्रतिबिंब म्हणजे असहकार्य आहे आणि मग ज्या वेळेला पोलिसांना जनतेच्या सहकार्याची आवश्यकता असते गुन्हेगारांना पकडण्यासाठी समाजामधील अवैध जे व्यवसाय चाललेले आहेत त्यांचा निपात करण्यासाठी समाजामध्ये शांतता निर्माण करण्यासाठी त्यावेळेला जनता पोलिसाला सहकार्य करताना दिसून येत नाही म्हणून जनता आणि पोलीस यांच्यामधले जे संबंध आहेत ते अविश्वासाच्या रूपाचं प्रतिबिंब म्हणून असहकार्याचे निर्माण झालेले आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात मित्रांनो बऱ्याच वेळेला समाजकंटक गुन्हे करतात समाजामध्ये आणि सर्वसामान्य जनतेमध्ये जाऊन लपून बसतात बऱ्याच वेळेला जनतेला माहित असतं की या ठिकाणी जो बसलेला आहे तो गुन्हेगार आहे परंतु असा असताना सुद्धा सर्वसामान्य जनता पोलिसांना त्यांच्याविषयी माहिती देण्यासाठी सहजासहजी तयार होत नाही साक्ष द्यायला तयार होत नाही पुरावे द्यायला तयार होत नाही याचं कारण आहे की पोलिसी ही ससेमेरा मागू शकतो पोलिसांची कार्य करण्याची पद्धतच अशी असते की ते प्रत्येक व्यक्तीकडे संशयाच्या दृष्टिकोनातून बघतात आणि हा संशयाच्या दृष्टिकोन हा जनतेमध्ये भीती निर्माण करणारा किंवा जनतेमध्ये पोलिसांविषयी एक नकारात्मक प्रतिबिंब निर्माण करणारा ठरतो आणि त्यातून हे सहकार्य वाढत जातं परंतु जसं आपण सुरुवातीला पाहिलं की पोलीस आणि जनता यांचे संबंध मधुर असणं हे फार महत्वाचं आहे लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सभ्य नागरी समाजाच्या निर्मितीसाठी आणि विकासाची प्रतिमा विकासाची जी प्रगती आहे किंवा विकासाची जी प्रक्रिया आहे ती गतिमान करण्यासाठी हे संबंध मधुर राहणं गरजेचं आहे आणि त्यामुळं पोलीस आणि जनता यांच्या संबंधांमध्ये सुधारणा करण्यासाठी मागील काही दशकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जाऊ लागलेले आहेत पोलीस हे जनतेचे मित्र आहेत शत्रू नाहीत किंवा पोलीस हे जनतेचे मदतगार आहेत ते जनतेला वेळ प्रसंगी मदत करणारे आहेत अशा स्वरूपाची भावना निर्माण करण्याचा परस्परांविषयी विश्वास निर्माण करण्याचा विश्वास बहाने निर्माण करण्याचा प्रयत्न हा सातत्याने चालत असलेला आपल्याला दिसून येतो मग पोलीस पोलिस आणि जनता यांचे संबंध समजून घेत असताना आपल्याला पोलीस आणि जनता यांच्यामधले संबंध सुधारण्यासाठी जे कोणते प्रयत्न केले जात आहेत त्या प्रयत्नांचा सुद्धा आपल्याला या ठिकाणी आढावा हा घ्यावा लागेल या आढाव्यातला पहिला भाग आपण समजून घेऊ तो म्हणजे पोलीस जनता यांच्यामध्ये विश्वास बहालीसाठी चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं अनेक प्रकारची चर्चासत्र पोलीस दलांतर्फे आयोजित केली जातात बुद्धिवादी लोक सर्वसामान्य लोक यांच्यापर्यंत पोलीस कसं पोहोचू शकतं पोलिसांची खरी कार्य काय आहेत वेळ प्रसंगी पोलीस तुम्हाला कशी मदत करेल या सर्व बाबी चर्चासत्राच्या माध्यमातून जनतेच्या समोर ठेवल्या जातात आणि जनतेच्या मनामध्ये जी एक नकारात्मक प्रतिमा निर्माण झालेली आहे ती दूर करण्याचा आणि एकमेकांप्रती विश्वास व्हाली निर्माण करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी केला जात असलेला म्हणून चर्चासत्रांची दिवसेंदिवस संख्या पोलीस आणि जनता संबंधांच्या संबंधांमध्ये मधुर मधुर्य निर्माण करण्यासाठी वाढत असलेले आपल्याला दिसून येते दुसरं पोलीस जनता संबंध सुधारण्यामधला एक महत्वपूर्ण टप्पा मानला जातो तो, तो म्हणजे हेल्पलाइन नंबर वन झिरो झिरो एक शून्य शून्य ही हेल्पलाईन नंबर हे पोलिस आणि जनता यांच्यामधले संबंध सुधारण्यासाठी फार महत्वपूर्ण ठरलेले आहे वेळ प्रसंगी ज्या वेळेला जनता अडचणीत असते संकटात असते किंवा ज्यांना त्यावेळेला पोलिसांच्या मदतीची आवश्यकता असते अशा वेळेला या नंबरवरून जनता पोलिसांशी संपर्क साधते आणि मदत मिळवून घेते असा संपर्क साधून मदत मिळवून घेतल्यामुळं जनता आणि पोलिस यांच्यामध्ये जवळीकता निर्माण होते जनता अगदी निसंकोचपणे या हेल्पलाईन नंबरचा वेळ प्रसंगी रात्री अपरात्री वापर करत असलेली आणि पोलीसही त्यांना तितक्याच मानवी दृष्टिकोनातून मदत कर करत असलेल्या आपल्याला दिसून येतात म्हणून हेल्पलाईन नंबर जो आहे हा सुद्धा पोलीस आणि जनता यांच्यामधले संबंध सुधारण्यासाठी फार महत्वपूर्ण असलेला आपल्याला दिसून येतो तदनंतर पुढचं आहे समुपदेशन केंद्र पोलिसांच्या यांच्या अंतर्गत ज्या गुन्ह्यांच्या नोंदीसाठी नागरिक धाव घेतात अशातल्या बरेचसे गुन्हे असे असतात किंवा बरेचसे केसेस असे असतात की ज्या परस्पर चर्चेतून परस्पर विचार विनिमयातून एकमेकांची समजूत काढून ज्या गोष्टी निपटारा त्या ठिकाणी केला जातो त्यासाठी पोलीस स्टेशनची का कोर्टाची पायरी चालण्याची गरज नसते अशा प्रकारचे समुपदेशन केंद्र हे पोलिसांच्याद्वारे आजकाल चालवली जाऊ लागले आहेत विशेषतः आपल्याला उल्लेख करता येईल कौटुंबिक कलहाच्या बाबतीमध्ये पती पत्नीचे वाद असतील घरामध्ये भाऊबंधकीचे संपत्तीच्या विषयीचे विवाद असतील असे विवाद हे परस्पर गैरसमजातून एकमेकांप्रती अविश्वासातून किंवा अति स्वार्थाच्या टोकाच्या विचारसरणीतून निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात आणि म्हणून अशा वेळेला जर त्या लोकांची समजूत काढून त्यांना वापस पाठवून दिल्या गेलं की त्यांच्या मनामध्ये जे काही नकारात्मक निर्माण झालेले भाव आहेत ते जर दूर करण्याचा प्रयत्न केला गेला तर निश्चितच पोलिसांपर्यंत जाण्याची वेळ त्या ठिकाणी येत नाही म्हणून पोलिसांच्या द्वारे चालवले जाणारे हे समुपदेशन केंद्र हे अशा पद्धतीच्या छोट्या छोट्या गुन्ह्यांना किंवा अशा प्रकारच्या छोट्या छोट्या केसेसला त्याच ठिकाणी थांबविण्यासाठी फार मदतगार सिद्ध झालेले किंवा उपयोगी सिद्ध झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येतात अनेकशे कौटुंबिक कलह हे हो, या समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून मिटविले गेलेले सुद्धा आहे नंतर पुढचं आहे पोलीस मदत केंद्र हेल्प डेस्क प्रत्येक जिल्हा स्तरावर आणि तालुका स्तरावर अशा पद्धतीचे पोलीस मदत केंद्र म्हणजे हेल्प डेस्क निर्माण केलेले असतात ज्या वेळेला पोलिसांशी संबंध येतो सर्वसामान्य नागरिकांचा केस दाखल कराव्या लागतात आपल्या केसची माहिती घ्यावी लागते अशा वेळेला हे पोलीस मदत केंद्र अत्यंत उपयोगी ठरत असलेले आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं पोलिसांच्या विषयी सर्वसामान्यांच्या मनामध्ये एक चांगली प्रतिमा निर्माण झालेली दिसून येते गरजवंताला मदत करणं त्यांच्या समस्या सोडविणं या दृष्टिकोनातून अशी हेल्प डेस्क फार मदत करत असलेले दिसून येतात नंतर पुढचा आणखी एक आपल्याला प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो म्हणजे चिडी मार हा एक अशातच निर्माण झालेला पोलीस सेवेचा भाग आहे महाविद्यालयीन तरुणी आणि शालेय मध्ये जाणाऱ्या मुली ज्या आहेत त्यांना जेव्हा टार्गेट मुलं परेशान करतात आणि त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक सातत्यामध्ये खंड पडायला लागतो अशा वेळेला अशा गो गुंडांना किंवा अशा टार्गेट मुलांना वेळीच वटणीवर आणण्यासाठी अशा पद्धतीच्या पथकांची निर्मिती केल्या जात आहे आणि अशा मुलांना त्वरित सर्वसा सर्वांच्या समोर दंडित केल्या जात आहे त्यामुळं या मुली या बिनधास्तपणे आपल्या शैक्षणिक जे विकासाची प्रक्रिया आहे त्या पूर्ण करू शकतात त्यांच्या शैक्षणिक विकासामध्ये प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होत नसलेला आपल्याला दिसून येतात बऱ्याच वेळेला चिडीमार पथकांमध्ये महिलांची संख्या जास्त असते महाविद्यालयामध्ये जाऊन प्रत्यक्ष मुलींमध्ये थांबून साध्या ड्रेसमध्ये मुलींमध्ये जाऊन मुलींकडून माहिती घेऊन अशा समाजकंठकांना ताबडतोब रोखलं जातं जे समाजामध्ये दहशत भीती मुलींच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम करत असतं नंतर पुढचं आपल्याला एक आणखी भाग सांगता येतो संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून ते म्हणजे मार्शलची गस्त छोटे छोटे मार्शल चे गट निर्माण केला टू व्हीलरच्या माध्यमातून हे मार्शल्स रात्रभर फिरत राहतात छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये छोट्या छोट्या रस्त्यांच्या माध्यमातून अगदी दुरुस्त असलेल्या भागामध्ये हे त्या ठिकाणी पोहोचतात गस्त घालतात फेरी मारून येतात आणि मग अशा मार्शलच्या तैनातीमुळं अनेक वेळेला जे गुन्हे घडणारे असतात ते थांबविले जातात तद्वत सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये सुद्धा या लोकांची गस्त ही एक विश्वासाची भावना सुरक्षेची भावना निर्माण करायला मदत होते पेट्रोलिंग पथक असतात जी सुद्धा समाजामध्ये जनतेच्या मनामध्ये विश्वास भहाली निर्माण करण्याचं काम करतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी पोलिसांची संख्या दिलेली असते आणि रात्री अपरात्री हे गाड्यांच्या माध्यमातून सायरन वाजवत संपूर्ण भागामध्ये नागरी भागामध्ये गस्त घालत राहतात आणि त्यामुळं आपोआपच पोलिसांची उपस्थिती ही बऱ्याच वेळेला गुन्हेगारांना गुन्हे करण्यापासून तर रोखतेच परंतु सर्वसामान्य मनाच्या मनामध्ये भीती किंवा दहशत किंवा असुरक्षिततेची भावना सुद्धा निर्माण होण्यापासून थांबवण्याचं काम करते म्हणून पेट्रोलिंग पार्टीज निर्माण ज्या केल्या जातात पोलिसांच्या द्वारे त्या सुद्धा जनतेच्या मनामध्ये विश्वास बहाली निर्माण करण्याचं काम करतात रात्री अपरात्री जेव्हा जनता स्वतःला असुरक्षित समजते अशा वेळेला अशी पेट्रोलिंग पार्टी येऊन गेली तर जनतेच्या मनामध्ये आपोआपच दहशत भीती कमी होण्यासाठी त्या ठिकाणी मदत व्हायला त्यानंतर पुढचं आहे ग्राम संरक्षक दलाला मान्यता अनेकशा गावांमध्ये आणि महानगरांमध्ये सुद्धा चोरांपासून किंवा इतर काही असमाज कंठक लोकांपासून आपल्या आपल्या भाऊभागाचे आपल्या नागरी क्षेत्राचं रक्षण करण्यासाठी ग्राम संरक्षक दल निर्माण केलेले आहेत या ग्राम संरक्षक दलांना पोलीस आयकार्ड देतात त्यांना मान्यता देतात त्यांना मदत करतात वेळप्रसंगी त्यांची मदत सुद्धा घेत असतात आणि त्यामुळे आपोआपच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना मदत होते आणि ग्राम संरक्षक दलाचा आणि पोलिसांचा बऱ्याच वेळेला संबंध येतो आणि त्यातून मग पोलिसांच्या विषयी असलेली भीती किंवा नकारात्मक जी भावना आहे ती त्या ठिकाणी कमी व्हायला मदत व्हायला लागते म्हणून ग्राम संरक्षक दलाला पोलीस दल वेळोवेळी मदत करतं विशेषतः आदिवासी भागामध्ये तरी ग्रामसंरक्षक दल फार उपयोगी ठरलेले आहे झारखंड सारख्या भागामध्ये सलवा जुडूम असेल किंवा आपल्या इकडे सुद्धा चंद्रपूर गडचिरोली या भागामध्ये या ग्रामसंरक्षक दलाने दहशतवादी कारवायांना रोखण्यासाठी खूप मदत केलेली आहे आणि त्यामुळे आपोआप पोलिस आणि जनता यांच्यामध्ये एक प्रकारची जवळीक निर्माण झालेली परस्परांप्रती विश्वास निर्माण झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो म्हणून ग्राम संरक्षक दलाला दिलेली पोलिसांनी मान्यता हे पोलिस आणि जनता यांच्यातील संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनात एक महत्वपूर्ण पाऊल मानलं जातं त्यानंतर आणखी एक आहे ते म्हणजे स्वयंसेवक म्हणून सर्वसामान्य जनतेची घेतली जाणारी मदत पोलिसांची संख्या कमी आहे आणि ज्या वेळेला पोलिसांवर अधिक ताण असतो किंवा अधिक पोलिसांची कुमक गरजेची असते अशा वेळेला सर्वसामान्य जनतेला आवाहन करून त्यांच्याकडून काही व्हॉलेंटियर्स हे पोलीस प्राप्त करत असतात त्यांना ट्रेनिंग दिलं जातं आणि वेळ प्रसंगी त्यांची मदत घेतली जाते विशेषत सण उत्सव यात्रा जयंत्या पुण्यतिथ्या अशा प्रकारच्या ज्या घटना असतात त्यावेळेला पोलिसांची अतिरिक्त कुमत लागत असते आणि अशा वेळेला व्हॉलेंटिअरची मदत पोलीस दलाद्वारे घेतली जाते म्हणजे एक प्रकारे जनता पोलिसांना मदत करण्याचं काम त्या ठिकाणी करत असलेले आपल्याला दिसून येते तुम्ही बऱ्याच वेळेला पाहिलं असेल की ट्रॅफिक सोबत एक थोड्याशा वेगळ्या कपड्यांमध्ये व्यक्ती त्या ठिकाणी उभं टाकलेला असतो आणि तो ट्रॅफिक पोलीसला संपूर्ण परिवहन व्यवस्थेला नियंत्रित करण्याचं आणि व्यवस्थित करण्याचं काम मध्ये तो मदत करत असतो हे सगळे व्हॉलेंटिअर्स आहेत स्वयंसेवक आहेत जे जनतेतून तिथे गेलेले असतात आणि हे लोक त्या ठिकाणी थांबून जनतेलाही मदत करतात आणि पोलिसांनाही मदत करतात अशा पद्धतीने अनेक या वेगवेगळ्या साधनांचा माध्यमांचा वापर हा पोलीस आणि जनता यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी केला जात असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो मित्रांनो अशा आहे तुम्हाला पोलीस जनता संबंध ही संकल्पना आता या ठिकाणी समजली असेल या भागावर जर आपल्याला काही प्रश्न असतील काही शंका असतील तर आपण माझ्या पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मराठी या चॅनलच्या कॉमेंट बॉक्समध्ये किंवा लोणारकर प्रवीण ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर मला पाठवू शकता आपल्या शंकांचं निराकरण करण्यामध्ये मला निश्चितच आनंद होईल तद्वतच आणखी एक आपल्याला शेवटी विनंती करतो की पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मराठी हे माझे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ज्यामुळे अशा नवनवीन संकल्पना आपल्याला या ठिकाणी माहिती होऊ शकते चला तर मित्रांनो आज आपण या ठिकाणी थांबूयात पुन्हा लवकरच आणखी एखाद्या नवीन संकल्पनेसह भेटूयात तोपर्यंत धन्यवाद आणि नमस्कार